इन्क्वायरी खाली सोनिया गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा राहुल गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा खरगे आहेत, त्याच्यामुळे त्यांना जेलपासून जाण्याचं वाचायचंय मला नाही. आमच्या युतीमध्ये असणारा ते दोन जागा देऊन पूर्ण असणारा स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारं म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतःच आता उभा केलंय. आता स्वतःच उभा केल्यानंतर सगळेजण हे म्हणायला लागले की अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे. हे अचानक नाही, गेले 5 वर्षापासून आम्ही असणार हे करत होतो. आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवलेली आहे, मिळवून खाऊ. पण हे असणारं ओरबडून खायला बघत होते की जे आम्ही असणारं होऊ देणार नव्हतो. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये असणारा कोणी कोणाचा असणारा बी टीम आहे. उद्या इथे असणारा उद्धव ठाकरे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की तेही बी टीम आहेत. शरद पवार जे आहेत तेही बी टीम आहेत. बीजेपी काँग्रेस सुद्धा ज्या अर्थी मी जे मुद्दे मांडलेले आहेत आणि सभागृहामध्ये आहेत. आज 17 लाख कुटुंब हिंदू कुटुंब बाहेर जाणं राज्यसभेच्या पटलावरती असणारं हे उत्तर आहे. काँग्रेसने एकदा तरी उचवलेलं आहे का मला सांगा. इथला असणारा अख्खा हिंदू समाज तुम्हाला डिस्टर्ब करता येत होता आणि हिंदू समाज अख्खा पूर्ण डिस्टर्ब होऊन बीजेपीच्या विरोधात तुम्ही घालू शकत होता आणि तुम्ही घालायला तयार नाही. तर याच्या अर्थी असणारं बी टीम सी टीम म्हणण्यापेक्षा इन्क्वायरी खाली मी नाही आहे, इन्क्वायरी खाली सोनिया गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा राहुल गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा खरगे आहेत, त्याच्यामुळे त्यांना जेलपासून जाण्याचं वाचायचंय मला नाही. देखिए पहिला वेल टॅक्स थांबते यहाँ. आपल्या इथे वेल टॅक्स होता नाही असं नाही. तो वेल टॅक्स कॅन्सल करण्यात आला, रद्द करण्यात आला. त्याच्यामुळे असणारं ही काही नवीन कन्सेप्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मी ही ज्यावेळेस माझ्या वडिलांची असणारी प्रॉपर्टी इनहेरिट केली त्यावेळेस मला वेल टॅक्स भरावा लागला. माझं म्हणणं असं आहे की जे एकमेकांवरती आरोप करतात तेव्हा ते एकमेकांनी प्रत्येकाचं असणारं चारित्र्य आपण बघितलं पाहिजे. तुम्ही फक्त आज असणारा बीजेपी बरोबर 20 वर्ष राहिलात, तुम्ही बाहेर पडलात म्हणून असणारं धुत्या सांधासारखे नाही आहात. आणि मी उदाहरण देऊन असणारं सांगितलंय की एकनाथ शिंदे आणि तुमचं असणारं हाडवैर्य आहे. त्या हाडवैर्याच्या मतदारसंघामध्ये एवढा वीक कॅन्डिडेट दिलाय की ते वॉकओव्हरच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.